आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा. शिव बेंसे येथील केंद्र शासनाची पूर्वी आयपीसीएल नावाने ओळखली जाणारी कंपनी आता संपूर्ण अंबानी ग्रुपने आपल्या ताब्यात घेऊन रिलायन्स गॅस या नावाने सुरू केली आहे. 2 दिवसापूर्वी सायंकाळी 4 सुमारास येथील गॅस पाईपलाईन मधून वायू गळती सुरू झाली. या गोष्टीला 2 दिवस उलटून गेले तरी देखील शासनाला मात्र जाग आलेली नाही, त्यामुळे संपूर्ण शिहू बेंडसे या गावकऱ्यांना भीतीचं वातावरण पसरलं आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडे विचारली असता प्रशासनाने मात्र कानाडोळा केल्याचं निदर्शनास येत आहे. तसेच येथील नागरिकांनी या संबंधित माहिती व्यवस्थापनाकडे मागितली असता त्यांनी ही माहिती देण्यास नकार दर्शवला. त्यानंतर TV7 मराठीचे प्रतिनिधी घटनास्थळी जाऊन तत्काळ त्यांनी या परिस्थितीला भेट दिली आहे. या रिलायन्स गॅस कंपनीमध्ये साधारण 2 ते 3 हजार कामगार काम करत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर या परिस्थितीकडे लक्ष लावून घ्यावे आणि जनतेचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा वेगळ्याच प्रश्नाला सामोरं जाण्याची भीती जनतेमध्ये बोलली जात आहे. नमस्कार, आपलं नाव सांगा आणि काल ही जी गळती झालेली आहे ती साधारण किती वाजता झाली? मी मनोज मोकल. काल 4 या गॅसलाईन गळती होऊन हे वायू ह्यातून जात होते वाहत होत्या आणि त्यामुळे इथे भोपाळ होण्याची भीती आहे. कंपनी मार्फत काय उपाययोजना अजून केली आहे की नाही? काहीच उपाय प्रयत्न केले नाही. मिस्टर आश्वासन देतात आणि त्याला कारणीभूत हे शासकीय अधिकारी पण आहेत आणि इथं ही गॅस लाईन जवळजवळ 30 झाली आणि ती पूर्ण ती लिकेजच आहे आणि वारंवार तिचं हे गॅसचं प्रॉब्लेमच येतात. तरी कोणीही त्याच्याकडे लक्ष आमच्या जीवाला धोका आहे त्या गॅस लाईनीपासून, त्याचा काही जर बंदोबस्त नाही. साधारण किती वर्ष झाली? आज जवळजवळ 30 ती लाईन आहे. तरी आपण जे आता पाहतोय ही साधारणतः 30 म्हणजे 1986 तत्कालीन IPCL टाकलेली गॅस पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन आज 30 साधारणतः लीक होतच असते. आज तिची अशी परिस्थिती लीक झाल्यानंतर इथं काल आता 24 होऊन जाऊन सुद्धा प्रशासनाचे कोणतेही प्रतिनिधी इथे हजर झालेले नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारे आता गेल्या वर्षी एक बेकायदेशीर पूर्ण बेकायदेशीर पाईपलाईन दहेज नागोटना बेंडसे आणि झोतिरपाडा गावामध्ये टाकलेली आहे आणि पेट्रोलियम ॲक्ट 7 प्रमाणे ती पाईपलाईन नागरी वसाहतीमधून टाकता येत नाही, तरीही त्यांनी टाकले. आणि याबाबत आपण गेले 1.5 प्रशासनासोबत भांडतोय आणि प्रशासनाने त्या बाबतीत कोणत्याही प्रकारे साधारणतः नागरिकांच्या एकाही अर्जाचं उत्तर दिलेलं नाही. याचाच अर्थ आम्ही असं समजावं का की प्रशासनाला नागरिकांच्या जीवाशी कोणत्याही प्रकारे काही देणं घेणं पडलेलं नाही आणि प्रशासनाला या ठिकाणी भविष्यात भोपाळ निर्माण करायचं आहे. सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.